नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण शब्द हस्मी यांची पुस्तके ही कविता पाहत होतो। या कवितेचे चाल मी शिकवलेले आहे, त्या पद्धतीने तुम्ही कविता ती काय करायची आहे, म्हणायची आहे, पाठ करायची आहे। आता आपण थोडं जी कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे याच्याविषयी काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत। आता काय म्हटलेलं आहे, पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसाच्या, जगाच्या, वर्तमानाच्या आणि भूतकाळाच्या। बघा बघा, पुस्तकं आपल्याला काय करतात, वेगळ्या गोष्टी सांगतात आणि युगायुगांच्या, युगायुगांच्या म्हणजे वर्षानुवर्षाच्या गोष्टी आपल्याला सांगतात। आता ह्या युगांचे किती कालखंड पडले, प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड। आता प्राचीन काळामध्ये जे संत होऊन गेले त्या संतांची माहिती आपल्याला काय होते, आता आपल्याला ते इथं पाहायला मिळत नाही। आता ज्ञानेश्वर आपल्या जवळ नाही, पण ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्याला ज्ञानेश्वर काय होतात, त्या पुस्तकामध्ये आपल्याला काय होतात, भेटतात। बाळांनो, संतांचे वेगवेगळे अभंग असतील किंवा तुकारामांचे अभंग असतील, एकनाथांचे भारूड असतील, हे आपल्याला काय होतात, पुस्तकातून आपल्याला काय होतात, वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात। म्हणजे प्राचीन काळामध्ये जे संत होऊन गेले त्या संतांची माहिती आपल्याला काय होते, पुस्तकातून काय होते, वाचायला मिळते। म्हणजे पुस्तके काय सांगतात, युगायुगांच्या काय करतात, गोष्टी सांगतात। मध्ययुगीन काळाचा जो इतिहास आहे किंवा शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याची स्थापना केली, शिवाजी महाराज कसे होते, याच्याविषयीची माहिती आपल्याला काय होते, पुस्तकामध्ये मिळते। पण तशाच पद्धतीनं जे राजे होऊन गेले, आपल्या शाहू महाराज जे आपल्या कोल्हापूर जे संस्थान होतं, ते संस्थान आपल्या भारतामध्ये काय केलं, विलीन केलं, तेच शाहू महाराज, त्यांचं जे कार्य आहे ते कार्य आपल्याला पुस्तकातून काय होते, वाचायला मिळते। म्हणजेच काय, पुस्तके आपल्याला काय करतात, वेगवेगळ्या युगायुगांच्या काय करतात, गोष्टी सांगतात। म्हणजे ज्या कालखंडामध्ये जी माणसं होऊन गेले किंवा जे नेते होऊन गेले किंवा जे संत होऊन गेले त्या संतांच्या विषयीची माहिती आपल्याला ह्या पुस्तकातून काय होते, वाचायला मिळते, ऐकायला मिळते। म्हणजेच काय, पुस्तकं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या काय करतात, गोष्टी सांगतात, माणसाच्या, जगाच्या, वर्तमानाच्या आणि भूतकाळाच्या। बघा कवी काय म्हणतात, की माणसाच्या आणि जगाच्या, वेगवेगळे जी माणसं होऊन गेलीत, जगातून जी माणसं होऊन गेलीत किंवा वेगवेगळ्या जगाची माहिती आपल्याला काय होते, ह्या पुस्तकातून काय मिळते, वाचायला मिळते, ऐकायला मिळते। आणि वर्तमान काळाच्या आणि भूतकाळाच्या, म्हणजे भूतकाळ म्हणजे काय, मागे होऊन गेलेला काळ, इतिहासामध्ये ज्या घटना घडल्या किंवा इतिहास जे तुमचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये काय सांगितलं असतं, मागे घडून गेलेल्या जे घटना आहेत त्या घटना इतिहासामध्ये काय केल्या जातात, सांगितलेल्या असतात। हे शिवाजी महाराज काय आता आहेत का, मागे होऊन गेले। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम प्राचीन कालखंडामध्ये होऊन गेले। आणि याची माहिती आपल्याला काय मिळते, या पुस्तकातून काय मिळते, ऐकायला मिळते, वाचायला मिळते। म्हणजे काय सांगतात, ह्या पुस्तक आपल्याला वर्तमानाच्या आणि भूतकाळाच्या गोष्टी आपल्याला काय मिळतात, या पुस्तकातून पाहायला मिळतात, वाचायला मिळतात। आणि एका क्षणाच्या, एका क्षणाच्या म्हणजे आत्ताच्या ज्या घटना आहेत त्या सुद्धा आपल्याला काय होतात, या पुस्तकातून काय होतात, पाहायला मिळतात। एका क्षणाच्या जिंकल्याच्या, हरल्याच्या, म्हणजे जिंकणे म्हणजे काय, विजय होणे, आणि हरणे म्हणजे काय, पराभव होणे। म्हणजे जिंकल्याच्या हरल्याच्या गोष्टी आपल्याला काय होतात, या पुस्तकातून वाचायला मिळतात। आपल्या प्राचीन काळामध्ये रामायण आणि महाभारतातल्या ज्या कथा आहेत किंवा राम आणि रावण यांच्यामधलं युद्ध किंवा महाभारतातील ज्या कथा आहेत त्या कथा आपल्याला काय होतात, या पुस्तकातून वाचायला मिळतात। म्हणजे जिंकल्याच्या हरल्याच्या, म्हणजे रामानं काय केलं, विजय मिळवला रावणाबरोबर, किंवा जे शिवाजी महाराजांनी
जे औरंगजेबचा पराभव केला, पानिपतचं युद्ध युद्ध झालं, या युद्धाची माहिती आपल्याला काय मिळते या पुस्तकातून? काय मिळते? वाचायला मिळते, ऐकायला मिळते. म्हणजेच काय? जिंकल्याच्या हरल्याच्या कथा आपल्याला या पुस्तकातून काय होतात? वाचायला मिळतात. आणि प्रेमाच्या आणि कटुतेच्या, म्हणजेच पुस्तक आपल्याला काय शिकवतात? आपल्याला प्रेम करायला शिकवतात, किंवा प्रेमाच्या गोष्टी आपल्याला काय होतात? एकमेकाविषयी आपण प्रेम केलं पाहिजे, आपुलकी असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, हे आपल्याला काय मिळतं? पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतं. वेगवेगळ्या प्रकारची नैतिक मूल्य आपल्यालाही काय करतात? पुस्तक आपल्याला शिकवतात. आणि कटुतेच्या सुद्धा गोष्टी शिकवतात. म्हणजे कधी आपल्याला काय येतं? दुःखही आपल्या जीवनामध्ये येतं. म्हणजे कधी आनंद होतो, कधी सुख येतं, कधी दुःख येतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय मिळतात? त्या पुस्तकातून काय मिळतात? वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. म्हणजे पुस्तके आपल्याला काय सांगतात? प्रेमाच्या आणि कटुतेच्या गोष्टी सुद्धा काय होतात? आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणून कवी काय म्हणतात बघा, तुम्हाला तुम्हाला काय दिलेला संदेश या या कवितेमध्ये? तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? म्हणजे तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे? ही पुस्तकं काय केली पाहिजेत? वाचली पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारची कथा संग्रह असतात, कादंबऱ्या असतात, कविता संग्रह असतात, वेगवेगळे ग्रंथ असतात. या ग्रंथामध्ये ग्रंथांचं वाचन, पुस्तकांचं वाचन, कादंबरीचं वाचन, कविता संग्रहांचं वाचन तुम्ही केलं पाहिजे. म्हणून कवी तुम्हाला काय सांगतात? गोष्टी पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. म्हणजे तुम्ही या गोष्टी काय केल्या पाहिजेत? वाचल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत. आणि तुम्हाला कुठं जायला सांगितले? पुस्तके पुस्तकांच्या जीवनामध्ये जायला सांगितले. म्हणून तुमच्याजवळ राहू इच्छितात. कवी काय म्हणतात? तुम्हाला पुस्तके तुमच्याजवळ राहू इच्छितात. म्हणजे तुम्ही काय केले पाहिजे? पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. लेखन म्हणजे पुस्तके वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला गोष्टी सांगतात, ऐकवतात गोष्टी. आणि हे सगळं ज्ञान किंवा जे माहिती असेल ती आपल्याला काय होते? पुस्तकातून मिळते. म्हणून पुस्तके तुमच्याजवळ काय करू शकतात? राहू इच्छितात. तुम्हाला पुस्तकामध्ये वेगळ्या आहात, मराठीच्या पुस्तकामध्ये वेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत, कविता सांगितलेल्या आहेत. आणि हे सगळं ज्ञान हे तुम्हाला काय मिळतं? पुस्तकातून मिळतं. म्हणून तुमच्याजवळ काय करू शकता? ही पुस्तकं राहू इच्छितात. म्हणजे तुम्ही पुस्तकाच्या सहवासात गेलं पाहिजे. पुस्तकाला तुम्ही मित्र मानलं पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही पुस्तकाला काय मानलं पाहिजे? मित्र मानलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दररोज काय करत असत? पुस्तकं वाचत असत. त्यांच्या घरामध्ये एक ग्रंथालय होतं, ग्रंथालयाचं भांडार होतं, आणि ती वेगवेगळ्या पुस्तकांचे ते संच त्यांच्या घरामध्ये होते. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिकायला गेलेत, त्यावेळी त्यांच्याकडे पुस्तकं विकत घेण्यासाठी, म्हणजे त्यांच्या वडिलांची एवढी गरीब परिस्थिती होती की त्यांना पुस्तके काय करता येत नसत, विकत घेता येत नसत. म्हणून ते ग्रंथालयामध्ये जाऊन जेवणात वेळ जाऊ नये म्हणून पावाचे दोन तुकडे घेऊन ग्रंथालयामध्ये जात, आणि ग्रंथालयामध्ये जाऊन काय करत असत? पुस्तकं वाचत असत. म्हणजे त्यांनी जे ज्ञान मिळवलं, आपल्या भारताची राज्यघटना जी त्यांनी लिहिली, ते त्यांच्याजवळ काय होतं? त्यांच्याजवळ विद्वत्ता होती. म्हणून त्यांनी ती काय केली? एक राज्यघटना लिहिली. म्हणजे पुस्तकातून आपल्याला काय मिळते? विद्वत्ता मिळते, ज्ञान मिळतं. म्हणून तुमच्याजवळ काय करू शकता? काय करू इच्छितात? तुमच्याजवळ राहू इच्छितात. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे बाळांनो? तर तुम्हाला काय करायचे आहेत? ही पुस्तकं काय करायचे आहेत? वाचायचे आहेत. अगदी लहानपणापासून तुम्हाला वाचनाचा छंद काय झाला पाहिजे? तुमच्याजवळ व्यासंग निर्माण झाला पाहिजे. तरच तुम्हाला काय करतं? वेगवेगळ्या प्रकारचं काय मिळणार आहे? ज्ञान मिळणार आहे. तुम्ही आयुष्यभर आहे, अजून इयत्ता तुम्ही पाचवीमध्ये शिकत आहात, पण तुम्हाला आयुष्य जीवनामध्ये ज्या संकटे येतील, अडथळे येतील, ज्या समस्या येतील, त्या समस्या सोडवण्याचं काम हे काय करेल? तुम्हाला जे ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानावर तुम्ही काय करू शकाल? ती समस्या काय करू शकाल? सोडवू शकाल. हे पुस्तक आपल्याला आत्मविश्वास निर्माण करतात, धाडस निर्माण करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या क्षूर कथा, धाडसी कथा आपल्याला जर पुस्तकातून वाचायला मिळाल्या, तर तुमच्या मनामध्ये काय निर्माण होणार आहे? धाडस निर्माण होणार आहे. आत्मनिर्भर म्हणजे तुम्ही आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे, आत्मनिर्भर तुम्ही बनणार आहात. आणि हे सगळं आपल्याला काय मिळणार? ह्या पुस्तकातून काय मिळणार आहे?
मिळणार आहे. आता काय पुढे सांगितले बघा कवीनं, पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात. म्हणजे पाखरं काय करतात, चिवचिवतात, म्हणजे पाखरांचा काय येतो, आवाज येतो, आणि पुस्तकात अक्षर काय करतात, सळसळतात. वेगळ्या पुस्तकामध्ये काय केलं असतं, देवनागरी लिपी असते आपल्या मराठी भाषेमध्ये, वेगवेगळे अक्षर असतात. अक्षर म्हणजे काय, जी देवनागरी लिपी आपली आहे मराठी भाषेतली, ती देवनागरी लिपी किंवा वेगवेगळ्या भाषेतील जी लिपी असेल ती लिपी म्हणजे काय, अक्षर. ही अक्षर काय होतात, सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात. वेगळे निर्झर म्हणजे झरा, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकात पुस्तक परिकथा ऐकवतात. बघा याच्यामध्ये कवी ज्यावेळी कविता लिहितो त्यावेळी वेगवेगळ्या त्यानं कल्पना काय केल्या असतात, त्या कवितेमध्ये काय केलेल्या असतात, मांडलेल्या असतात. निसर्ग कविता असेल किंवा सामाजिक कविता असतील, ह्या सगळं हे आपल्याला निसर्गातली ज्या घटना आहेत त्या घटना ह्या पुस्तकामध्ये काय केल्या असतात, सांगितलेल्या असतात. म्हणजे पुस्तकात निर्जर गुणगुणतात, पुस्तकात परिकथा ऐकवतात. तुम्हाला लहानपणी पाचवीला किंवा दुसरीला असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकार असतात, कथा असतात, त्या परिकथा होत्या तुम्हाला. आणि या कथा तुम्हाला काहीतरी काय करतात, तुम्हाला ऐकवल्या जात होत्या, म्हणजे पुस्तकं परिकथा ऐकवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कथा ह्या पुस्तकात आपल्याला काय मिळतात, वाचायला मिळतात. तशाच पद्धतीनं विज्ञानाचं शास्त्र हे विज्ञान आहे, जे शास्त्र आहे ते सुद्धा आपल्याला पुस्तकातून काय मिळतं, वाचायला मिळतं. वेगळे सण जे शास्त्रज्ञ होऊन गेले, जे शास्त्रज्ञ होऊन गेले त्या शास्त्रज्ञाविषयीची माहिती आपल्याला हे काय होतात, पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळते. पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे, जे आकाशातून रॉकेट उडतं, टेक्नॉलॉजी, रॉकेटची टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी असेल किंवा विज्ञान असेल, हे सगळं आपल्याला काय होतं, पुस्तकातून काय होतं, वाचायला मिळतं. पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे, म्हणजे पुस्तकात काय आहे, विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकात पुस्तकाची दुनिया न्यारी आहे, न्यारी म्हणजे काय, वेगळी. न्यारी म्हणजे काय, वेगळी. पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे, पुस्तकात पुस्तकाची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. म्हणजे हे जर पुस्तक तुम्ही वाचला तर तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे, तुम्ही वेगळी झेप काय करणार, तुमच्या जीवनामध्ये घेणार आहे. वेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, ज्ञानाची उत्तुंग भरार आहे, मोठी झेप तुम्हाला घेता येते. वेगळ्या प्रकारचं ज्ञान काय करता येते, मिळता येते. हे जीवनामध्ये येणारी जी संकटे असतील, समस्या आहेत, त्या समस्येला तुम्ही काय करू शकता, तोंड देऊ शकता. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, ज्ञानाची उत्तुंग भरायला आहे. दुनिया वेगळ्या आहे पुस्तकांची. तुम्ही पुस्तकं वाचत असताना तुम्ही काय करते, तुमचं मनन चिंतन तुम्ही केलं पाहिजे, म्हणजे धारणा केली पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, तरच तुम्हाला काय होणार, त्या पुस्तकातली माहिती तुम्हाला काय होणार आहे, आत्मसात करता येणार आहे. नाही तुमचं लक्ष वेगळीकडे असेल किंवा तुमचं लक्षच नसेल तर ती पुस्तकं तुम्हाला वाचून काही उपयोग नाही. तर पुस्तक वाचत असताना तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचं मनन एक मनन चिंतन केलं पाहिजे किंवा ध्यानधारणा केली पाहिजे. हे करत असताना हे तुम्ही काय केलं पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे की पुस्तक वाचत असताना आपण काय केलं पाहिजे. ज्ञानाची उत्तुंग भरार आहे, वेगळ्या प्रकारचं ज्ञान हे पुस्तकातून आपल्याला काय होते, मिळते. तुम्हाला नाही का जरा जायचं पुस्तकांच्या विश्वात. म्हणजे कवी इथं तुम्हाला काय सांगतात, तुम्ही पुस्तकाच्या काय केलं पाहिजे, विश्वात गेलं पाहिजे, जगात गेलं पाहिजे. नाही तुम्ही तुम्हाला तुमच्या पाया ह्याच्यामध्ये येता पाचवीची पुस्तकं आहेत, मराठीचं आहे, गणितचं आहे, आणि ही पुस्तकं तुम्ही काय केला, शाळेत आलात, शाळेतनं घरी नेलात, एका कोपऱ्यामध्ये ठेवलात, त्याचा काहीही का होणार नाही, तुमच्या ह्याच्यामध्ये का होणार नाही, उपयोग होणार नाही. तुम्हाला जी पुस्तकं दिलेली आहे पाठ्यक्रमामध्ये त्या पुस्तकांचं तुम्ही काय केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. म्हणजे काय, तुम्हाला कुठे कुठं कशामध्ये गेलं पाहिजे, या पुस्तकांच्या विश्वामध्ये गेलं पाहिजे, जगामध्ये गेलं पाहिजे, ती पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे. हे तुमच्या
ग्रंथालयामध्ये वाचनालयामध्ये शाळेच्या वेगवेगळ्या प्रकारचे काय कथा संग्रह असतात, कादंबऱ्या असतात, कविता संग्रह असतात, वेगवेगळ्या परी लहान लहान गोष्टीची पुस्तकं असतात. ही पुस्तकं तुम्ही काय केली पाहिजेत, वाचली पाहिजेत. म्हणजे काय, त्या पुस्तकांच्या तुम्ही विश्वात गेला पाहिजे, तरच तुम्हाला काय होणार आहे, ते ज्ञान काय होणार आहे, मिळणार आहे. पुस्तके काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. बाळानं बघा काय म्हटलेलं आहे, पुस्तकं तुम्हाला काही सांगू इच्छितात आणि तुमच्या जवळ राहू इच्छितात. म्हणजे पुस्तकामध्ये विज्ञानाचा मंत्र आहे, रॉकेटचं तंत्र आहे, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला पुस्तकातून मिळतं. विज्ञानाचं मिळत असेल, म्हणजे सामाजिक नैतिक मूल्य आपल्याला पुस्तकातून मिळतात, सामाजिक ज्ञान मिळतं. आणि हे सगळं आपल्याला काय होतं, हे ज्ञान मिळत असतं. म्हणून पुस्तके तुमच्या जवळ काय करतात, राहू इच्छितात. बाळांनो, मी तुम्हाला आता काय केलं पाहिजे, तर तुम्हाला पुस्तकं काय केली पाहिजेत, वाचली पाहिजेत. हा एकच संदेश या कवितेतून आपल्याला काय केलेला आहे, सांगितलेला आहे. मी जी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत ती तुम्ही काय केली पाहिजेत, वाचली पाहिजेत. तुम्ही ज्ञान मिळवलं पाहिजे, तुम्ही हे ज्ञान तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे, उपयोगी पडणार आहे. हे जो ही जी कविता आहे, ती कविता तुम्ही काय करायची, पाठ करायची, ह्यावरचा स्वाध्याय तुम्ही काय करायचा आहे, लिहायचा आहे. धन्यवाद.